मी मीना सुभाष जाधव आयटीआय औंध पुणे येथे स्विंग टेक्नॉलॉजी ट्रेडची शिल्प निदेशिका आहे. आज मी तुम्हाला सलवारचे मापे कापडावर घालणे व त्याचे कटिंग करणे याचे प्रात्यक्षिक सादर करीत आहे. त्यासाठी आपल्याला मापे, कापड, टेलर चॉक व टेप या साहित्यांची व कात्री या साहित्यांचा उपयोग करायचा आहे. सलवार साठी पूर्ण उंची, कमर घेर, बॉटम इत्यादी मापांची आवश्यकता आहे. पूर्ण उंची मधून नेफा वजा करायचा आहे. पूर्ण उंची मधून नेफा 7 इंच वजा करायचा आहे. 7 इंच वजा केल्यानंतर जे उत्तर राहील त्याच्यात शिलाई माया 3 इंच अधिक मिळवायचे आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ह्याचे गणित तयार करून घ्यावे. कापडावर मापे टाकताना नेहमी कापडाची उलटी घडी करावी, कारण उलटी घडी केल्यामुळे कापडावर टेलर चॉक किंवा पेन्सिलनी जे माप घालतो ती मापे आपल्याला चुकल्यानंतर खोडता येते. ही कापडाची उलटी घडी घातलेली आहे. त्यानंतर कापड काठावर काठ ठेवावे. काठावर काठ ठेवल्यानंतर बंद भाग जो आहे तो आपल्याकडे ठेवावा, बंद भाग आपल्याकडे. अशा पद्धतीने पूर्ण उंची आहे 38. 38 मधून 7 वजा करायचे त्याच्यातून नेफा. नेफा वजा केल्यानंतर हा कापडाचा पन्ना आहे आणि ही उंची आहे. तर 7 वजा केल्यानंतर 31 राहतात आणि शिलाई माया 3 इंच यामध्ये मिळवलेली आहे. तर 31 अधिक 3 34 पहा, या ठिकाणी हा पन्ना आहे. पन्न्यापासून ओपन भागाला आपल्याला जांघवळण उंची 8 इंच घ्यायची. जांघवळण उंची 8 इंच आणि त्यानंतर पूर्ण उंची 34 घेणार आहे. 34 या ठिकाणी असं मार्किंग करून घ्या. 34 घेतल्यानंतर या ठिकाणी आपण बॉटम जोडणार आहे. तर बॉटम जे आहे हे 1 इंच व 1.5 इंचाची बॉटम पट्टी असते. ही बॉटम पट्टी इथे आपल्याला जोडायची. तर बॉटम पट्टी 1.5 इंचाची घेतलेली आहे. हे पहा 1.5 इंचाची आहे. तर इथे शिलाई माया 2 इंच, मग 34 मध्ये 2 इंच. अशा पद्धतीने ही रेष ओढावी. आपलं बॉटम आहे 8 आणि मग शिलाई माया 1 इंच. 8 अधिक 1 9 असं मार्किंग करून घ्यावे. त्यानंतर हे जे जांघवळणची उंची घेतलेली आहे हे जांघवळणची उंची आणि हा भाग जोडावा. अशा पद्धतीने हे सलवारचे माप घातले जाते. हा भाग सलवारचा आहे आणि या भागामध्ये आपल्याला नेफा तयार करता येतो. तर अशा पद्धतीने हे माप टाकलेले. आता याचे कटिंग करते. कटिंग करताना हा पूर्ण कपडा आपण घ्यायचा आहे आणि कटिंग करताना टेलर चॉक आपल्याला दिसलं पाहिजे. बरोबर टेलर चॉकच्या रेषेवर कापडाचे कटिंग करावे. आहे सलवारचा भाग. इथे जांघवळण आणि इथे बॉटम अशा पद्धतीने याचं कटिंग झालेलं आहे. आणि त्यानंतर हा नेफा तयार करायचा आहे. नेफ्याला असा त्रिकोण झालेला आहे. तर ह्याचे 4 पदर आहेत. हे 4 पदर घेऊन ह्याच्यातले 2 पदर घ्यावे व विरुद्ध दिशेला ठेवायचे असा आणि हा भाग जोडून घ्यायचा हा असा. त्यामुळे मग हा चौकोन नेफा तयार होतो. धन्यवाद.